शहर के राष्ट्रीय महामार्ग नंदोरी चौक निखारे कॉम्प्लेक्स के पास रात करीब 11 बजे दो पिस्तौलधारी व्यक्ति से पुलिस की हाथपी लेकिन वे दोनों वहां से फरार होने में कामयाब हुए नंदोरी चौक स्थित निखारे कॉम्प्लेक्स के पास दो तो अज्ञात व्यक्ति संशयास्पद स्थिति में ताक जाग करती दिखाई दी उन्हें टोकने पर गोलमाल जवाब दिया शक पड़ने पर समाज सेवक अनिल भुगान्डे इन्होंने पुलिस हवलदार कमलाकर धोटी जो अपना कार्य समाप्त करके घर लौट रहे तब इस संबंध में जानकारी दी हवलदार धोटी ने संशय से जानकारी लेने की कोशिश की तो उनके बीच विवाद बढ़ा इसी बीच उनमें से एक ने पिस्तौल निकाल कर गोली दागी लेकिन पिस्तौल चली नहीं और सौभाग्य से पुलिस को नुकसान नहीं हुआ इस बीच मौका देखकर वे दोनों वहां से फरार हो गए दोनों आरोपी शहर में कुछ बड़ी वारदात को अंजाम देने तो नहीं आए थे इस प्रकार की चर्चा भी हो रही है संबंधित घटना की जानकारी दामदार और समाज सेवक अनिल भोगे ने पुलिस को दी तब पुलिस घटना स्थल पर पहुंची लेकिन आरोपी फरार हुए थे हिंगणघाट पोलिस आगीची रात्री साडे दहा दरम्यान दोन संशयित आरोपी नंदुरी चौकामध्ये फिरताना आढळले व ते काही कालांतराने दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा परत चौकात आले आणि मला त्यांच्यावरती संशय बाळगला मी त्यांची चौकशी करत असताना त्या संशयामुळे त्यांची चौकशी करत असताना कमलाकररावजी धोटे जमादार पोलीस स्टेशन हिंगणघाट हे त्यावेळेला ते आपली जबाबदारी पूर्ण करून घरी परत जात असताना ते मला नमस्कार करून थांबले व मी त्यांना त्यांच्या निदर्शनाची बाब लक्षात आणून दिली की दोन मला संशयित वाटत आहे आणि हे मला ज्या पद्धतीने रस्ता आणि या परिसराचं जे लोकेशन विचारत आहे तर मला यांच्यावर संशय वाटतं तर म्हटलं तुम्ही कमलाकर भाऊ यांच्याकडनं थोडी चौकशी करा तर ते चौकशी करत असताना मी लघवीला थोडंसं फक्त बाजूला जाण्याचं निमित्त झालं आणि लगेच त्या आरोपीने लगेच रिवाल्वर काढली आणि त्या कमलाकरराव धोटेंवरती ताणली आणल्याबरोबर लगेच त्यांनी आवाज दिला मला का अनिल बोपाय हे फायरिंग करायला रिव्हॉलर काढले मी धावलो धावल आणि लगेच त्यावेळेला त्या आरोपीला मी लात मारून पाडलं त्यावेळेला कमलाकर धोटे हे त्याच्या अंगावरती ते रिवाल्र दोन्ही हाताने पकडून होते बीसीएन न्यूज केले हिंगणघाट से रवी येनोरकर रिपोर्ट